हेलो हेलो आजी, जेवण करायचं चांगला? तू जर जेवण नाही करशील तर माझी मम्मी कोणी इकडे पाहिजे? माझी मम्मी तर एकटी आणि मला कसं वाटेल जर तू इथे जेवण नाही करशील तर? चांगलं जेवण गेवण करायचं आहे ना? तर काल स्वराचा कॉल आला होता आणि ती प्रचंड रडली आणि माझ्या आईला समजावून सांगितलं आणि तिचा कॉल तुम्ही ऐका की माझी मुलगी किती समजूतदार आहे आणि आईचे रिपोर्ट आलेले आहेत आणि आईचे रिपोर्ट पाहून तर एवढं हादरल्यासारखं झालं. असं वाटलंच नव्हतं की आईच्या बॉडीमध्ये एवढे सारे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत, कारण ती स्वतःकडे लक्षच देत नाही. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. आणि खूप खूप सगळ्यात अगोदर मनापासून तुमचा धन्यवाद करते की तुम्ही लोक कमेंटद्वारे मला खूप सपोर्ट करताय आणि माझ्या आईसाठी खूप अशी तुम्ही प्रार्थना करताय. कसं आहे ना, एखादा व्यक्ती संसारात मुलाच्या टेन्शनमध्ये एवढं स्वतःला झोकून देते ना की तो स्वतःकडे लक्ष देत नाही. आणि तसंच माझ्या आईसोबत झालेलं आहे की तिच्या बॉडीमध्ये एवढे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत ना, कारण ती स्वतःकडे लक्ष देत नाही. नुसतं घर, संसार, माझी मुलं, माझी मुलगी, माझे नातवंड एवढ्यातच तिने तिचं आयुष्य संपवलं. परंतु आज तिला जेव्हा गरज आहे ना, तेव्हा कोणीच धावून येत नाही आहे. तर आईचे सर्व बॉडी चेकअप मी केलेले आहे, जे की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. तर आई झोपून आहे, स्वराजला शाळेत सोडून येते. टेस्ट करायच्या न्यायला न्यायचा आहे आईला मला, त्याच्यामुळे मी स्वराजला सोबत नेऊ नाही शकत, तिथं खूप गर्दी पण असते. तर स्वराजला आता हॉस्पिटलमध्ये सोडून येते आणि पटकन मग मी हॉस्पिटलमध्ये जाते 8:30 म्हणजे जेणेकरून स्वराजची स्कूल सुटायच्या अगोदर मी घरी येणार. चल बेटा, कारण कसं आहे आता नेहमी नेहमी आईला हॉस्पिटल इकडं तिकडं नेणं सुरूच राहणार, तर एवढ्या वेळा आपण स्वराजची शाळा नाही घालू शकत ना, बरोबर ना? तर चला, स्वराज जात आहे शाळेत. थांब, मला गाडी पलटू द्या, थांब इथं 2 मिनिटं. स्वराज थोडासा त्रास देत होता आज शाळेत जायला, कारण शनिवार रविवार आणि सोमवार 3 दिवस सुट्टी आली होती त्याच्यामुळं. परंतु मग गेला, मला तर वाटत होतं आज जाणारच नाही आहे की काय शाळेत. तर चला आता चहा वगैरे घेते, मी चहाने घेतला काहीच नाही. तर मी स्वराजला शाळेत सोडून आली आणि सोडून आल्यानंतर पटकन मी चहा घेतला. घरातलं मी कामं आवरले नाही, कारण की आज मला सगळ्यात पहिले त्या ताईंनी, ज्या ताई मला भरपूर मदत करत आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधल्या, त्या ताईंनी सांगितलं होतं की शक्यतोवर तुम्ही लवकर जावा, कारण तिथं भरपूर अशी गर्दी असते. तर आईला मी विचारलं की गाडीने चालते की ॲटोने, तर आईला चक्कर वगैरे येत होते त्याच्यामुळे मी रिस्क घेऊ शकत नव्हती. तर मी ॲटो केला आणि ॲटोने आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर OPD मध्ये बसलेलो आहो, चिट्टी वगैरे काढून घेतलेली आहे आणि भरपूर अशी गर्दी होती. आणि विशेष म्हणजे सकाळी सकाळी एक पेशंट आला होता, त्याला मेजर अटॅक आला आणि तो मृत्यू पावला होता. तर त्याच्यामुळे त्याचे जे नातेवाईक आहे ना, ते भरपूर रडत होते. कसं आहे ना, कोणता क्षण शेवटचा असते ना ते आपल्याला कळत नसते, त्याच्यामुळे आपल्याजवळची काळजी घ्या. नंतर दुपारी स्वराचा कॉल आला. तर आता आम्ही या हॉस्पिटलमधून आलेलो आहो. तर आईच्या संपूर्ण टेस्ट इथं केलेले आहे, मलेरिया, टायफॉइड वगैरे सर्व सर्व टेस्ट केलेले आहेत. त्याचे रिपोर्ट आता उद्या भेटणार आहे. आणि आईची BP सध्या खूप लो सांगितलेली आहे आणि लो BP मध्ये सलाईन पण लावू शकत नाही. तर डॉक्टरनी सांगितलं की 10-10 मिनिटांनी त्यांना पाणी द्या, नारळ पाणी द्या आणि असं गोड खायला द्या थोडंसं, त्याच्यामुळे BP लवकर हे होणार. तर आता बघू की देवाजवळ प्रार्थना करते की उद्या सर्व रिपोर्ट नॉर्मल येऊ दे आणि काही रिपोर्ट आज भेटणार आहेत. मला तर श्वास पण नाही घेता येत आहे, माझीच BP लो व्हायची वेळ आली. तर आता स्वराजच्या शाळेचा टायमिंग झालेला आहे. पसारात आता स्रव दिला आणि पहिलं हॉस्पिटलमध्ये गेलती मी. हे बघा, आता मी शाळेतून घेऊन येते सगळ्यात अगोदर. तर मी घरी आली आणि बरोबर 11:30 आम्ही घरी आलो. आणि घरी आल्यानंतर मी सगळ्यात अगोदर स्वराजला शाळेतून घरी आणलं. आईला मी आणि डॉक्टरनी सांगितलेलं की आहे की आईला भरपूर असं पाणी पाजा. तर आता आपण मी वळूया की आईला काय काय झालं. तर आईला सगळ्यात पहिले तर तुम्ही बघितलेलं आहे की पेशी कमी झाल्या होत्या. तर पेशी कमी झाल्या, परंतु आता या रिपोर्टमध्ये पेशी वाढलेल्या आहेत. काही रिपोर्ट्स मला आजच 1:30 मिळणार आहे. तर आता स्वयंपाक वगैरे आटपून घेते आणि रिपोर्ट्स आणायला जाते. खूप दगदग होते बाबा एकटीच्या मागं.
तर ती ना शेतात जाते आणि शेतात गेल्यानंतर ती नुसतं चहा पिते, तिकडून आल्यानंतर पण चहा पिते, जेवणाकडे लक्ष देत नाही. माझ्या छोट्या दादा वहिनीचं नेहमी नेहमी भांडण होते, त्याचं ती टेन्शन घेते. माझा मोठा भाऊ तिकडं दूर राहतो, त्याची बायको वेगळी राहते, त्याचं ती टेन्शन घेते. मला सांगा, अशा लोकांचं टेन्शन घ्यायचं ज्या लोकांना आपण टेन्शन घेतल्यामुळे काहीतरी फरक पडत असेल किंवा ते सुधरत असेल, अशा व्यक्तीचं आपण टेन्शन घेत आहोत की जे व्यक्ती आपल्याला बघून सुद्धा सुधरत नाही. अशा अवस्थेत सुद्धा आपले मुलं जर आपल्याला भेटायला येत नाही तर अशा मुलांना टेन्शन घेऊन काय फायदा आहे, तुम्हीच सांगा. मी जर चुकत असेल ना तर तुम्ही नक्कीच मला बोला की ताई तुम्ही इथं चुकत आहे. आणि जो व्यक्ती करते ना तर तो बोलतच असते. आणि जे लोक म्हणतात ना ड्रामा आहे नाटक आहे, तर मला त्यांना सांगायचं आम्हाला ड्रामा नाटक करायचं असते ना तर माझ्या दोन भावांचे, दोन वहिनींचे, माझ्या नवऱ्याचे सगळ्यांचे मी चॅनल उघडून दिले असते आणि आम्ही इथं पैसे कमावत बसलो असतो, बरोबर ना. तर पण तसं मला काहीही करायचं नाही आहे. तर आईला मी ना फ्रूट वगैरे देऊन झोपू घातलेलं आहे आणि मला मेडिसिन द्यायचं होतं, त्याच्यामुळे मी आता आंघोळ वगैरे काही केली नाही. घर आवरलं आणि घर आवरल्यानंतर डाळ भात, हे डाळ भाताचा कुकर लावला, सुक्या वांग्याची भाजी केली आणि मी पोळ्या टाकत आहे कारण मेडिसिन देणे आवश्यक आहे. आता मी तुम्हाला सांगते की काय काय झालं. तिच्या शरीरातलं पाणी कमी झालेलं आहे, तिचा बीपी लो होत आहे, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालेलं आहे, आता पेशी व्यवस्थित झालेल्या आहे कारण पेशीसाठी मी तिची भरपूर अशी काळजी घेतलेली आहे, तर पेशी तिच्या बरोबर झालेल्या आहे. रक्ताचं प्रमाण कमी झालेलं आहे, चहा जास्त पिते, त्याच्यामुळे ह्या सर्व प्रॉब्लेम तिने स्वतःहून स्वतःसाठी क्रिएट केलेल्या आहेत आणि भोगावा कोणाला लागत आहे, तिलाच भोगावं लागत आहे. त्याच्यामुळे अशाच व्यक्तीची काळजी घ्या, टेन्शन घ्या, जे व्यक्ती तुमच्या दुखण्यात कामा येत असेल, बरोबर ना. तर आता इथं मी मस्तपैकी स्वयंपाक केला आणि आईला जेवण द्यायला गेलेली आहे, परंतु आई काय करते की धकतच नाही, असंच होत आहे तसंच होत आहे. तर मी फायनली तिथं उभी राहिली आणि माझ्यासमोर मी आईला जेवण दिलेलं आहे. आईला जबरदस्ती जीव घातलेला आहे, एक पोळी, थोडीशी भाजी, डाळीचं पाणी दिलं वाटीभर आणि बीट वगैरे दिलं आणि आता तिला मेडिसिन दिलं, तर ती आता आराम करणार आहे. आता मला रिपोर्ट आणायला पण जायचं आहे. तर आज मी आंघोळ न करता सगळ्यात अगोदर स्वयंपाक केला कारण आईला मेडिसिन लवकरात लवकर द्यायचं होतं आणि स्वराजला पण भूक लागली होती. तर आता माझ्यासाठी मी गरम पाणी लावलेलं आहे, हे आवरून घेते, नंतर जेवण करते आणि हॉस्पिटलला जाते. आणि स्वयंपाक झाल्याबरोबर ना मी स्वराजला पण जेवण दिलं, स्वराजचं जेवण झालं, आईचं पण जेवण झालं. आता मी हीटरमध्ये पाणी लावून दिलेलं होतं माझ्यासाठी आणि आंघोळीशिवाय मी तर जेवण करत नाही. स्वयंपाक केला कारण मजबुरी होती, आईला मेडिसिन द्यायचं होतं. तर आईचं जेवण झालं आणि लगेच मी आईला मेडिसिन दिलेलं आहे, तर ग्लुकोन डी वगैरे आणि दिवसाचं 1-2 लिटर तिला पाणी पाजायला सांगितलेलं आहे. तिला बीट, सलाद हे रेग्युलर खाऊ घालायला सांगितलेलं आहे. तर आता तेवढी मी काळजी तिची घेणारच आहे, परंतु इथून पुढे तिला सांगणार आहे अशाच लोकांचं टेन्शन घे जे तुझ्या दुःखात धावून नेतात, बरोबर ना. माझं पण टेन्शन घेऊ नको वेळ पडल्यास. तर आता मी आंघोळ वगैरे केली आणि इथं जेवण करत आहे. कसं आहे, आईची तब्येत खराब असल्यामुळे ना मला पण जेवण जात नाही, माझं पण भरपूर जेवण कमी झालं. नंतर आला स्वराचा कॉल, तर बघा स्वरा किती रडत. हॅलो, हां मम्मा. हां बोल बेटा, कशी आहेस? छान आहे. हो का, दीदीचा कॉल आला रे, बोल दीदी सगळं. ठीक दीदी बोल. हॅलो कशी आहेस? आजीची तब्येत खराब आहे ना, घे बोल आजी सांग, घेवा ईश्वराचा फोन. हॅलो हॅलो आजी, जेवण करायचं ना चांगला. तू जर जेवण नाही करशील तर माझी मम्मी कोणा इकडे पाहिजे, माझी मम्मी तर एकटी आणि मला कसं वाटेल जर तू इथं जेवण नाही करशील तर. चांगलं जेवण घेवण करायचं आहे ना, तुला समजत नाही काय? तुला वाटत ना माझ्या लक्ष अभ्यासात लागलं पाहिजे, मग तू जेवण करायचं चांगलं. काऊन जेवण नाही करून राहिली तू? हो धकत नाही ना, धकत नाही कसं, एक रोज 2-3 पोळ्या खात जाय. जेवण नाही करे ना पुढच्या कॉलिंग वर तुझ्यासोबत बोलेनच नाही मी. जेवण करत जाय आणि तब्येतीची काळजी कर, घराचं गिराचं टेन्शन नको घेऊ ना, साधारण मामाचं घेऊ ना, विशाल मामाचं घेऊ. कायला घेत त्यांची टेन्शन, ते घेतात की तुझं टेन्शन? काही घ्यायचं नाही त्यांची, मस्त जेवण करायचं. मम्मी देव फोन दे. हा बोल. आजी जर लक्ष देते मम्मी. हो दी, आजीकडेच तर लक्ष सुरू आहे सध्या.
तुझी तब्येत कशी आहे? माझी तब्येत चांगली आहे. स्वराजची पेपर झाले काय? नाही, त्याच्या शाळेत प्रोग्राम झाले आता ग्रीन डे वगैरे गणपतीचा. हो काय, बसवला होता का गणपती? हो बसवला गणपती 5 दिवसाचा. आमच्या इथे म्हणजे हे होत की नाही काय म्हणतात हायकुलियाचे होत, तर मी लिहिलं ना 23, तर मला पेन भेटला गिफ्ट मध्ये. काय इथं हायकू लिहायचे होते ना हायक प्रतियोगिता, तर मी 23 हायकू लिहिले तर मला हे भेटलं गिफ्ट. कॉंग्रॅच्युलेशन. मम्मा आमचा डान्स बघितला, डान्स नाटक मध्ये होती. मी डान्स बघितला आणि ते नाटक काही अजून पाठवलं नाही ते, डान्स बघितला रेड कलरच्या फ्रॉकवरचा. संध्याकाळचं होतं ना प्रोग्राम. तर स्वराचा आताच कॉल येऊन गेला, तर स्वरा भरपूर रडत होती आणि तुम्ही बघितलं किती रडली, आणि आजीला पण समजावत होती. तर मी आता आईचे रिपोर्ट्स आणते आणि त्यासोबतच हे बघा चार्जर पण खराब झालं, काय शनी लागलेलं आहे मागं तेच कळत नाही, एक झालं की एक. आणि आईसाठी ज्यूस पण घेऊन येते. चला, एका मागोमाग प्रॉब्लेम येत आहे. आज ना चार्जरही खराब झालं होतं, तर मी आता इथं पायनॅपलचा ज्यूस आणि नारळ पाणी घ्यायला आलेली आहे. तर सगळ्यात पहिले मी स्वराजला पायनॅपलचा ज्यूस दिलं, आईसाठी पण घेतलं, नारळ पाणी पण आणलं. नंतर हे सर्व रिपोर्ट्स जे आहेत त्या ताईच्या व्हॉट्सअपला पाठवलं, तर त्या ताईंनी सांगितलं आईला युरिन इन्फेक्शन आहे, त्याच्यानंतर तापीचं पण इन्फेक्शन आहे, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे, पेशी आता बरोबर आलेले आहेत, आणि त्यांना बीपीचा पण प्रॉब्लेम आहे, आणि शरीरातलं पाणीसुद्धा कमी झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आईला जास्तीत जास्त पाणी पाजा, जेणेकरून शरीरातली पाण्याची कमतरता भरून येणार. आणि त्याच्यानंतर आईला सलाद आणि बीट हे जास्तीत जास्त देण्याची काळजी घ्या. हॅलो, नमस्कार. तर आताच आईचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि सर्व रिपोर्ट्स माझ्या हातात आहे. ठीक आहे, तर या रिपोर्ट्समध्ये काय काय आहे हे तुम्हाला सांगतेस. पहिल्यात सगळ्यात पहिली गोष्ट ही की आईला इन्फेक्शन झालेलं आहे तापीचं, जे पूर्ण शरीरात पसरलेलं आहे, त्याच्यामुळे आईची ताप लवकर कवर नाही होत आहे. तर आता मेडिसिन चेंज करून दिलेले आहे. दुसरं, तिच्या पेशी कमी होत्या, तर आता त्या केवीमुळे पपयामुळे मी जे 3 ते 4 दिवस तिला पपईचा रस म्हणा पपई म्हणा केवी जे काही दिलेलं आहे त्याच्यामुळे पांढऱ्या पेशी आता व्यवस्थित झालेल्या आहेत. तिसरं की तिची बी पी लो खूप आहे, त्याच्यामुळे तिला त्रास होत आहे. डॉक्टरनी तिला जास्तीत जास्त पाणी पिण्यासाठी सांगितलेलं आहे, सोबतच ग्लुकोजचं पाणी पण. अजून म्हणजे एक की हिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा खूप कमी झालेलं आहे. झालेलं असं की आई शेतात जात होती, नुसतं चहा पिणे, जेवण करणे नाही, त्याच्यानंतर पाणी पिणे नाही, त्याच्यामुळे काय झालं की ती आता आजारी पडली ना, ते 7 ते 8 सर्व बिमाऱ्या आपल्या हातात लागलेल्या आहेत. म्हणजे जेवण न करणे, त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी झालं, जेवणाकडे लक्ष न देणे, चहा वारंवार पिणे, असे भरपूर याच्यामध्ये कारणे आहेत. तर आता उद्या मला हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन म्हणजे हॉस्पिटलला जायचं आहे, कारण हे रिपोर्ट्स मला आज उशिरा मिळाले. आता हे सर्व रिपोर्ट्स उद्या डॉक्टर बघतील आणि त्यानुसार ट्रीटमेंट चालू करतील. परंतु त्यांनी मला सांगितलं मेडिसिनच्या ऐवजी जर तुम्ही घरचं जेवण त्यासोबतच बीटचा रस म्हणा किंवा बीट म्हणा हे जे तुम्ही सलाद वगैरे द्याल त्याने ही तब्येत लवकरात लवकर कव्हर होऊन येणार आहे. ठीक आहे. आणि अजूनही ज्या लोकांना असं वाटते मी याचा कंटेंट केला, मला त्यांना सांगायचं हो मी कंटेंट केला. ठीक आहे, मी माझ्या आईसाठी भीक पण मागू शकते, मी काही पण करू शकते, कारण मला माझ्या फॅमिलीचा जीव वाचवायचा आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल कंटेंट हो बाबा कंटेंट करत आहे, मी कंटेंटसाठीच मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेली कंटेंटसाठी मी एवढे मोठे हे काय म्हणतो आपण त्याला लेबॉरटरीचे डॉक्युमेंट घेऊन फिरत आहे, बरोबर ना, कंटेंटसाठीच करत आहे हे. तर थँक्यू सो मच, कारण जे निगेटिव्ह आहेत त्यांना आपण म्हणजे त्यांच्या डोक्याला डोकं लावणं म्हणजे आपलं डोकं फोडून घेणे, ठीक आहे ना. तरीसुद्धा मी हेच प्रे करीन की तुमचे आईबाबा नेहमी आनंदित राहिले पाहिजे आणि तुम्हीसुद्धा आनंदित राहिले पाहिजे. मी हे बोलणार नाही की तुमच्यावरसुद्धा ही वेळ येऊ, कारण कसं आहे मी देवाला एकच प्रार्थना करत आहे की तुम्ही मला जे देत आहे ना देव ते तुम्हाला दुपटीने देऊ, मग ते प्रेम असो तिरस्कार असो निगेटिव्हिटी असो काही असो ते देव तुम्हाला दुपटीने देऊ, हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि अजून जे काही बोलत आहे त्यांना मला याच्यासाठी व्हिडिओ टाकत आहे की तुम्ही बघा अशा कंडिशनमध्ये सुद्धा मी एकटीच लढत आहे, झुंजत आहे, करत आहे सर्व.
पण मी माघार घेत नाही आहे. आणि पुढं जर तुम्ही वारंवार मग विचारता तुझा भाऊ कुठं आहे, हे कुठं आहे, ते कुठं आहे, तर ते प्रश्न तुम्ही मला विचारू नये म्हणून मी हे व्हिडिओ टाकत आहे. कारण याच्यानंतर या बिमारीत जर मला साथ द्यायला कोणी येत नाही आहे तर पुढंही ते लोकं माझ्या आयुष्यात तुम्हाला दिसणार नाही. मग ते कोणीही असो, माझा भाऊ असो, माझा नवरा असो, माझे वहिनी असो, XYZ कोणी असो, त्या व्यक्तींना मी माझ्या आयुष्यात पुन्हा येऊ देणार नाही. बस मला एवढंच सांगायचं आहे, ठीक आहे. आणि मला कंटेंट करायचा नाही आहे, मला विषय द्यायचा नाही आहे. परंतु कसं आहे, काही गोष्टी समोर येणे माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी खूप आवश्यक आहे, ठीक आहे. आणि राहिले रडण्याची गोष्ट, तर कधी कधी कसं आहे आपले अश्रू अनावर होऊन जातात आणि ते व्हिडिओद्वारे समोर येतात. कारण काही काही लोकांचे एवढ्या छान कॉमेंट आहेत की अक्षरशः त्या कॉमेंट वाचून म्हणजे रडावंसं वाटते. एवढे चांगले लोकंसुद्धा मला या प्लॅटफॉर्मवर भेटलेले आहेत. बस मला एवढंच सांगायचं आहे की ज्यांना ड्रामा वाटते, ज्यांना नाटकं वाटतात, तर प्लीज तुम्हाला जर ड्रामा वाटत आहे तर एन्जॉय करा, नाटकं वाटत आहे तर एन्जॉय करा आणि चालले जा. तुमचा अमूल्य वेळ कमेंटद्वारे इथं देऊ नका, तो चांगल्या कामासाठी ठ्या, ठीक आहे. तर उद्या मी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि बघूया उद्या काय सांगतात काय नाही डॉक्टर. तर थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.